हे बघा कसं वाटतंय, काय झालं नानी? नानी काय होत आहे तुम्हाला? हा मला कॅन्सर आहे का गं? नानी असं काही नाहीये. कुंडी म्हणाली जसं 2 महिन्यात जर केळ खाल्ला झाला तर मी नातवंडांचं तोंड सुद्धा बघू शकणार नाही. नाही नानी असं काही होणार नाहीये. काय बोलताय नानी? नंतर तुला पोर होतील शिकार, पण मी नाही तुझ्या पोटी जन्म घेऊ शकणार. का असं का? बोक्याचे वडील आणि मी भाऊ बहीण नाही का होणार? अगो बाई खरच की नानी तुम्ही कुंदाच्या पोटी जन्म घ्या, म्हणजे कसं शेजारी शेजारी एकत्र खेळाल वाढाल. हा नको, ती मला आई म्हणून अजिबात नको. सारखी सारखी दूध मागते येऊन. अहो पण मायाळू आहे ती. कसली माया? म्हणजे तिच्या पोटी जन्म घेऊ म्हणतेस? हो चांगली कल्पना आहे, तुम्ही विचार करून बघा. म्हणजे तुला सुद्धा असंच वाटतंय की मी जाणार? नाही नाही नानी असं आता मी काय करू? नानी मी आता कुणाच्या तोंडाकडे बघू? नानी तुम्ही थांबा, मी अजून रडू नका. नानी गेले का ग? आता मी रडण्याचा आवाज ऐकला तुमच्या घरात तर असं कसं झालं ग? अशा कशा नानी गेल्या? किती चांगल्या होत्या नानी. अग कुंदा मी सगळ्यांना सांगून येऊ. नको नको अग, तू ऐकती सगळं कसं? अग हा आहे आहे मी अजून. अय्या आहात होय तुम्ही? उगाच माझी मेली झोप मोड झाली. जा जा घरी जा घरी जा. तुझ्या पोटी मी जन्म घेईन ना तेव्हा नीट वागव हा मला. नको नको माझ्या पोटी कशाला? काय कशा तुम्ही? काय मला काय धाड भरलीये? म्हणजे काळजी घ्या, मी उद्या भेटते. हा हिला ना बरोबर. मी जरा सांभाळून. माले मला औषध दे ग. आपण उद्या सकाळी जाऊयात का डॉक्टरांकडे? छे 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 उद्याचा सूर्योदय मी काही बघत नाही. माझी पूर्ण 100 भरली. अगं 60 सुद्धा पूर्ण झाली नाही मला. नाही नाही नानी असं काहीतरी बोलू नका उगाच. मला मरायचं नाही. नाही नाही असं काही होणार नाहीये. मला औषध दे. मी बघते. हा मी बघते औषध आहे का. काय टेण्या भाऊजींचं खोकल्याचं औषध आहे नानी. अगं बाई मला ते मी घेते. नको नको अगं मला मरायचं नाहीये. हो असं काही होणार नाहीये नानी. अगं त्या कुंदीच्या आते सासूबाईचं बघितलंस तर कसं झालं? हो पण दुसऱ्यांचं औषध घेणं बरोबरही नाही ना. आता टेण्या काय मला परका आहे का? माझ्या मुलासारखाच आहे. आण इकडं मी घेणार नाही कसं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.